आजी ओळखलं मला, ओळखलं का मला? कोण आहे मी? नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी खूप खुश आहे कारण की मी कुठे आले तुम्हाला सांगते. माझ्या मम्मीचे वडील म्हणजे माझे आजोबा, माझ्या आजोबांची बहीण, माझ्या आजोबांच्या बहिणीकडे मी आली आहे. खरं तर त्यांचं गाव खूप दूर आहे जिथे आम्ही राहतो तिथून, पण माझी अशी खूप इच्छा होती की त्या माझ्या मम्मीच्या आत्यांना म्हणजे माझ्या आजींना भेटावं, कारण की त्या माझी खूप आतुरतेने वाट बघत असतात. मी बाहेर गावी असते ना, तर त्यांना शक्यतो त्यांचे सगळे रिलेटिव्ह भेटतात, पण मी कधीच भेटत नाही. आता खरं तर मला दोन मुलं आहेत आणि मी त्यांना माझ्या घरी ठेवलंय आणि मी एकटी माझ्या मामांसोबत त्यांना भेटायला आले, कारण की मला त्या आजी इतके आवडतात ना आणि त्या आजी पण मनापासून आमच्यावर प्रेम करतात. आणि अशा माणसांना न भेटता मी काही भारतात न अमेरिकेत परत जाऊ नाही शकत, म्हणून मी थोडासा असा वेळात वेळ काढून थोडी माझ्या मुलांची सोय करून मी आजींना भेटायला आली आहे. मम्मी माझ्या मुलांना सांभाळते ना दोघांना. आता माझ्या मामांनी आणि माझ्या आजोबांनी त्यांच्या बहिणीचे त्यांच्या बहिणीला नमस्कार केला. नाय आली, नाय आली. तुझी शूटिंग घेते मी आजी, तुझी शूटिंग घेते मी. आली पोर नाही, लहान आहेत ना आजी पोर. एकलीच आली तू? हो एकलीच आली माझी आजी, माझी हिरोईन. आजी तू मस्त दिसतेस ग, एकदम मस्त दिसते, छान गोंडस का नाही ऐकू नाही. आजीला ऐकायला थोडं कमी येत आमच्या. बाबा तुमच्या पण हे आमचे बाबा म्हणजे माझ्या मम्मीचे सख्खे काका, माझ्या मम्मीच्या पप्पांचे सख्खे भाऊ. माझ्या मम्मीचे पप्पा तर नाही आहेत आता, माझे आजी आजोबा दोघं पण नाही आहेत, पण माझ्या आजोबांची सख्खी बहीण आणि माझ्या आजोबांचे मोठे भाऊ हे आम्हाला माझ्या आजी आजोबांसारखेच आहेत. मामा इकडे ना. कसं वाटतं तुला आत्याला भेटून, आत्याबाईंना भेटून? तुझ्या खुश झालो. आम्ही सगळेच म्हणजे माझे सगळे मामा म्हणजे इन जनरल आमचे सगळेच नातेवाईक आहेत ना, आता त्यांच्या आत्यांना भेटायला नेहमीच येतात, कारण की ह्या सगळ्यांची आत्या म्हणजे ही जी आजी तुम्ही आता पाहिली ना ती इतकी प्रेमळ आहे ना, मग हिच्यासारखी बाई म्हणजे खूप क्वचित एवढ्या चांगल्या मनाची माणसं तुम्हाला भेटतील. म्हणून आम्ही ते संबंध अजून एकदम टिकवून ठेवलेत. आम्ही नेहमी त्यांच्या घरी येतो, खूप लांब आणि खूप असं म्हणजे खेडेगावमध्ये माझ्या आजीचं गाव आहे, पण आम्हाला इकडे यावंसं वाटतं कारण की इकडची माणसं त्यांची मनं खूप चांगली आहेत. या ना काका. गावचे सरपंच. आणि हे त्या आमच्या आत्या आजींचे सगळ्यात मोठे सगळ्यात मोठा मुलगा त्यांचा म्हणजे आमचे मोठे काका, ते सलग 25 वर्ष इकडची महानंदा डेअरी आहे ना, सलग 25 वर्ष त्या डेअरीचे चेअरमॅन आहेत हे काका. आजीला थोडं ऐकायला कमी येतं म्हणून मी जोर जोरात बोलतीये. तुम्हाला वाटेल काय झालं, खास तुला भेटायला आले मी तुझ्यासाठी. आजी आहे ना म्हणजे मी सुट्टीमध्ये येते ना, मी दोन वर्षांनी कधी एक वर्षांनी येते, तर आजी नेहमी मला म्हणायची काय गं बाई तुझं लग्न होईपर्यंत मी असेल की नाही, किंवा तुला मुलं झाल्यावर मी असेल की नाही. तर मी आजीला म्हणायची अगं आजी माझ्या मुलांना तर बघशीलच, पण त्यांचं लग्न पण बघशील तू. आणि बघ आता मला मुलं झाली तर आजी म्हणजे चांगली ठणठणीत आहे. आजीचं काय टचवूड तसं काय टेन्शन नाही आजीचं, फक्त तिला ऐकायला कमी येतं बस. मावशींचे हाल का झाले एवढे? मावशींचे हाल का? हा मिस्टर दिंड्या करायचे. हा भयानक राखायचे. हा हाल होती नाही तर कष्ट खूप दिले ना बायकांना. चेअरमन की पण 25 वर्ष सलग टोपी करून बाया. टोपीचं परत टोपीचं काय परत परत
टुप्पीचा कोणा ताईत फिट ठेवायचा. बाय गेले काम करू तू. आजी तुझ्या लग्नात कोणती साडी घेतलेली? ती साडी सांगा त्याला तुम्ही म्हणले आता. ही का? नाही नाही लग्नात 60 रुपयाची. हा काय नाव? 50 रुपयाची. कोणती साडी? आता जी अजून राहील का लग्नाची माया? काय नाव? नाव काय साडीचं? नाव तिचं नाव बनारस होत. बनारस 60 रुपयाची होती. अरे वा. अजून काय होत वेगवेगळं? नव्हते पहिले महात्मा गांधी वार होत काय आलं त्या साडी लग्न झालं. तुला सांग बोल. म्हणलं महात्मा गांधी वारला त्या साडी मला लग्न झालं. हो अच्छा. आणि लग्न झाल्यावर तुला तुला पसंद होता का मुलगा? हे आमचे काका एकदम मस्त माणूस. बाय बाय. यो बाबू दाखव. काय काय म्हणता? दाखव ना काढलेलं दाखव ना. हा ते तुम्हाला युट्यूबवर हा दाखवेल ना. नमस्कार काका. वडापाव की पाववडा? पाववडा आहे काही. आम्ही आता इकडे वडापाव खायला आलोय. पण आमच्याकडे वडापाव तर मिळतोच पण वडापाव सोबत असा पाववडा पण मिळतो. काय म्हणता? 35 वर्ष झाले आम्ही एका जागेवर बसून वडापाव विकतोय आम्ही पाववडा. अच्छा. मामा आमच्याकडे निंगी वडे इथंच खातात. हो का? माझा मामा वडापावचा शौकीन आहे एकदम. मी इकडे पार्सल घ्यायला आलेले वडगावचा फेमस पाववडा पण आता मला कंट्रोल नाही झालं. काकांनी मला आत्ता एक पाववडा दिला आता मी इकडे खाऊन बघणार आहे.